रस्ते हे रहदारीसाठी असतात, मंडप बांधण्यासाठी नाहीत, असं स्पष्ट मत व्यक्त करत मुंबई हायकोर्टानं गणेशोत्सव, नवरात्री आणि इतर सर्व उत्सवांदरम्यान रस्त्यांवर मंडप उभारण्यास बंदी केली आहे. ठाण्यातील रहिवासी महेश बेडेकर यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं हे आदेश दिले. तसंच उत्सवादरम्यान लागणारे लाऊडस्पीकर्सही बेकायदेशीरच आहेत. महापालिकेच्या वतीनं आयुक्तांना यासंदर्भात आपले विशेषाधिकार वापरून परवानगी देता येते, मात्र जर त्याचा लोकांना त्रास झाला आणि त्यासंदर्भात तक्रार आली तर पोलिसांना कारवाई करणं अनिवार्य असणार आहे. तसंच तक्रारदाराच्या नावाची गोपनीयता राखणं ही पोलिसांची जबाबदारी राहणार आहे. आपण याबाबत माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, अत्यंत महत्वाचा असा हा निर्णय मानला जाऊ शकतो, कारण गणेशोत्सव नवरात्री दरम्यान सर्रास मंडप रस्त्यांवर उभारले जातात, ज्याचा त्रास साहजिकच सगळ्या रहिवाशांना म्हणा किंवा वाहन चालकांना होत असतो, वाहतूक कोंडी होत असते. काय सांगाल या निर्णयाबद्दल? हिमाली, मुंबई उच्च न्यायालयाने सर्वसामान्य नागरिक जे आहेत, ही भारतीय नागरिक आहेत, त्यांचा अधिकार लक्षात घेता आणि त्यावरती ठाण्याचे जे महेश पेडणेकर होते, बेडेकर होते, त्यांनी याचिका केली होती, त्यावर स्पष्ट आदेश दिलेले आहेत की फक्त गणेशोत्सव नाही तर इतर कुठलेही उत्सव असतील त्या दरम्यान जर रस्त्यावरती मंडप उभारले गेले तर तत्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कारण त्या सामान्य लोकांचा तो अधिकार आहे, पूर्णपणे त्यांना अधिकार आहे रस्त्यावरून त्यांना स्वतंत्रपणे चालता यावं आणि चांगल्या पद्धतीने त्यांना रस्ते नीट क्लिअर पाहिजेत. त्या गोष्टीचं लक्षात घेता अनेक वेळा आपण पाहिलं असेल की मुंबई उच्च न्यायालयाने या आधी देखील अनेक अशा आदेश दिलेले आहेत की रस्त्यावरती मंडप बांधण्याच्या विरोधामध्ये थेट कारवाई करण्यात यावी, पण राजकीय ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर हे संपूर्ण आदेश जे आहेत ते शिथिल करण्यात आले होते. पण न्यायालयाने आता स्पष्ट केलेलं आहे की कोणताही उत्सव असू दे पण नागरिकांचा जर अधिकार त्यामध्ये हिरावून घेतला जात असेल तर ते रस्त्यावरती मंडप हे कोणत्याही कार्यक्रमासाठी त्याकरता परवानगी दिली जाऊ नये. आणि विशेष म्हणजे अनेक जे याचिकाकर्ते त्यांनी न्यायालया समोर एक गोष्ट आणून दिली की जे तक्रार करतात की रस्त्यावरती मंडप आहेत किंवा मोठ्याने लाऊडस्पीकर आहेत तर त्या संदर्भात पोलीस लोक संबंधित तक्रार झाल्या, त्यांची आयडेंटिटी, त्यांची ओळख लोकांसमोर करत होते आणि त्यामुळे त्यांना त्रास होत होता. अनेक राजकीय लोक त्यांना त्रास द्यायचे, त्यांना धमक्या द्यायचे. ही गोष्ट न्यायालयाने गंभीरतेने घेतली आहे आणि न्यायालयाने पोलिसांना सक्त ताकीद दिलेली आहे. रस्त्यावरती मंडप किंवा मोठ्याने लाऊडस्पीकर जे वाजवतील त्यांच्या विरोधात जी कोणी व्यक्ती तक्रार करेल याची गुप्तता राखणं ही पोलिसांवरती बंधनकारक असेल, तसं न केल्यास न्यायालय त्यांच्यावर कारवाई करेल. धन्यवाद अजित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.